डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांचा जन्मदिन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्यात आला. भारताचे मिसाईल मॅन म्हणून प्रसिद्ध असलेल्या भारतरत्न डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांचा जन्म अतिशय गरीब मासेमारी करणाऱ्या कुटुंबात झाला होता. परिस्थितीशी झगडत आपल्या तल्लख बुद्धिमत्तेच्या जोरावर त्यांनी संपूर्ण विश्वाला आपल्या कवेत घेतले. अशक्य वाटणाऱ्या गोष्टी त्यांनी शक्य करून दाखवल्या. गरिबीचा आणि मागास जातीचा कोणताही भाव न करता स्वतःवर असलेला विश्वास त्यांनी कधीही डळमळू दिला नाही. आपल्या तल्लख बुद्धीने एक एक क्षेत्र बालक्रांत करत ते भारताचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ म्हणून नावारूपास आले. त्यांनी अनेक संशोधने केली. भारताला महासत्ता बनवण्यात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली. तसेच भारतातील सर्वोच्च स्थान असलेल्या राष्ट्रपतीपदी त्यांची निवडणूक झाल्यानंतर त्यांनी समाजाशी, विद्यार्थ्यांशी आणि भावी पिढीशी कधीही आपली नाळ तुटू दिली नाही. शेवटच्या क्षणापर्यंत भारतासाठी आपले आयुष्य वेचणाऱ्या अशा या सर्वश्रेष्ठ शास्त्रज्ञाच्या जन्मदिवसाचे औचित्य साधत फलटण मधील श्रीमंत शिवाजीराजे इंग्लिश मीडियम स्कूल जाधववाडी येथे भारतीय सैनिक आणि त्यांचे कुटुंबीय तसेच प्राचार्य काळे पीएम यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना महापुरुषांची पुस्तकांचे वाटप करून अभिवादन करण्यात आले. मिसाईल मॅन भारतरत्न डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांचा जन्मदिन हा प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्यात आला. यातून विद्यार्थ्यांनाही काहीतरी बनण्याची प्रेरणा नक्कीच मिळेल यात शंका नाही. आज खर तर अशा प्रकारच्या कार्याची आवश्यकता असून भावी पिढींना महापुरुषांची ओळख होणे गरजेचे असून या महापुरुषांचा कित्ता पुढे मिळवला जावा ही अपेक्षाही यामागे असून भारताला बलशाली आणि महासत्ता बनवण्यास याच भावी पिढीचा हातभार लागेल यात शंका नाही. व्हीएमएस साठी कयूम मुल्ला, लोणंद.